हरिओम श्रीराम अंबाज्ञ नाथसंवेद मी उमेश सिंह आत्मराम मंडे संपर्क सेवक जयनगर उपासना केंद्र मला 3 मे 2017 रोजी सद्गुरुदत्व सद्गुरु आणि सद्गुरुदत्वाचा आलेला अनुभव मी आपल्या समोर शेअर करीत आहे. 3 मे 2017 रोजी मी सानपाड्यावरून सीएसटी साठी ट्रेन पकडली. 9:03 आणि ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये गर्दी असल्या कारणाने मी स्टँडिंगच होतो. पुढे नंतर जागा बसायला मिळाल्यानंतर माझी बॅग मी वरती रॅकमध्ये ठेवली आणि बसलो. आणि प्रत्यक्ष पेपर वाचत असताना मला 1-2 कॉल आले. माझ्या घराचं रिनोव्हेशन चालू असल्यामुळे माझे कॉन्ट्रॅक्टर आणि मेसेसचे सारखे फोन होते. त्या ह्याच्यामध्ये गाडी सीएसटीला पोहोचली आणि मी बोलता बोलता ट्रेनमधून उतरून गेलो आणि माझी बॅग तशीच वरती रॅकमध्ये राहिली. ऑफिसची बॅग माझी रॅकमध्ये राहिली. मी जीपीओमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे मी मागच्या बाजूने सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या इथपर्यंत पोहोचलो आणि माझ्या लक्षात आलं की माझी बॅग मी ट्रेनमध्ये विसरलोय. आणि मी तसंच परत बापूंचा धावा करत परत सीएसटी रेल्वे स्टेशनमध्ये धावत आलो. तिथे आलो तर 1 नंबरवरून एकही गाडीशी तिथे नव्हती ट्रेन. तर ती ट्रेन तिथून निघून गेली होती. घाबरून मी समोर TCच्या ऑफिसमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये ट्रॅकमध्ये उडी मारली. पण त्याच वेळेला तिथून एक ट्रेन आतमध्ये येत होती. समोर TC उभे होते. त्यांनी मला हात देऊन वरती ओढून घेतलं आणि खूप ओरडा दिला. फाईन मारण्यासाठी ते मला तंबी देत होते. पण बापूंच्या कृपेने मी त्यांना जेव्हा सांगितलं की माझी बॅग अशी हरवली आहे तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्टेशन मास्टरांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर तिथे मला सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारची ऑफिस बॅग आत्ता जमा झालेली नाही आहे इतक्यामध्ये. तर तुम्ही कुठल्या ट्रेनमध्ये आणत ते आम्हाला सांगा, ते आम्ही चौकशी करतो. त्याप्रमाणे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती ट्रेन आत्ता अंधेरीसाठी रवाना झाली. आणि त्यांनी पुढे पोलीस स्टेशनचा फोन करून ती गाडी तेव्हा ती गाडी शिवडीला होती. तर त्यांनी वडाळ्याला फोन करून चौकशीसाठी सांगितलं. तर वडाळा आणि पुढे अंधेरीलाही ती गाडी त्या पोहोचल्यानंतर त्या रॅकमध्ये बॅग नसल्याचे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं हीच गाडी परत अंधेरीवरून CST ला 11:50 येईल तेव्हा तुम्ही बघा येते का. त्याप्रमाणे मी मग ऑफिसमध्ये माझ्या फोन केला आणि आमच्या सुप्रिंटेंडंटना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग मी त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही ऑफिसमध्ये या आणि नंतर परत जा. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला लेट तर झालंच होतो खूप, पण त्यांनी मला परमिशन दिली. मी आलो ती गाडी आली त्या वेळेला, पण जी ज्या गाडीमध्ये मी प्रवास केला होता ती नव्हती ट्रेन. मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही एक काम करा, आता दिवसभरात तुम्ही चौकशी करा आणि तुम्ही पोलीस स्टेशनला रजिस्टर तक्रार नोंद करा. तर मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली. पण बापूंचा धावा होताच बॅगमध्ये खूप महत्वाचे सामान होतं. माझे ओरिजिनल आधार कार्ड, 2 बँकांचे पासबुक, चेकबुक्स होते, माझं आयडेंटिटी कार्ड होतं ऑफिसचं. आणि बापूंची लीला बघा की त्या दिवशी मी नेहमी माझं हॉलेट मी बॅगमध्ये ठेवतो प्रवास करताना, की त्या दिवशी नेमकं बापूंनी अशी बुद्धी दिली होती की हॉलेट मी बॅगमध्ये न ठेवता माझ्याकडेच होतं खिशामध्ये. तर त्याच्यामुळे मी कुठल्याही स्टेशनला वगैरे प्रवास करू शकत होतो. माझं त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, माझे डेबिट कार्ड, पैसे वगैरे माझ्याबरोबर होते. ही सद्गुरु लिहिलं आहे की बापूंनी मला बुद्धी दिली, त्या दिवशी मी माझं वॉलेट माझ्याबरोबर ठेवलं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी सविस्तर सगळं सांगितल्यानंतर मला सगळेजण चिडवले, आता काय तुझी बॅग मिळत नाही काय, तू बापू करू नकोस. पण मला एक ठाम विश्वास होता की माझ्या बॅगमध्ये रामनामाची वही आहे आणि उदीची पुढी आहे. तर माझी बॅग बापू निश्चितच व्यवस्थित ठेवतील आणि ती बॅग मला परत मिळेल. मी मनामध्ये बापूंना असं म्हणाले की बापू जी गाडी ज्या गाडीमध्ये बॅग राहिली आहे तीच गाडी मला संध्याकाळी परत मिळू दे आणि माझी बॅग त्यामध्ये मला परत मिळू दे. संध्याकाळी 6 मी ऑफिस सुटतो. पण त्या दिवशी आम्ही 5:30 मी आणि माझा दुसरा मित्र ऑफिसमधला सांगपाड्यालाच राहतो. आम्ही दोघेही त्याबरोबर आम्ही निघालो आणि तिथेच आमचं RMSचं ऑफिस आहे CST DM मला. तर मी तिथे चौकशी करतो कारण आयडेंटिटी कार्ड प्रमाणे जर कोणी बॅग त्या ऑफिसमध्ये दिली असेल तर बघू. आणि मी CST पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी गेलो आणि त्यांनी सांगितलं बॅग अद्यापही मिळालेली नाही आहे, इथे जमा झालेली नाही. आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्येही मी गेलो तर तिथेही चौकशी केली. त्यांनी तेच सांगितलं की अजून म्हणजे तुमची बॅग तरी ऑफिसमध्ये आमच्या जमा झालेली नाही आहे, नंतर कुठून कॉल आला तर आम्ही बघू. पण एक विश्वास होता की मला बापू माझी बॅग परत मिळवून देतील. थोडा वेळ थांबलो आणि आम्ही नेहमी 6:01 बेलापूर गाडी पकडायचो CST वरून. मी ज्या म्हणजे इतका मला आनंद झाला की एक जुनी जो रॅक होता मी सकाळी जर प्रवास केला होता तशीच सेम गाडी ट्रेन मला येताना दिसली 1 नंबर प्लॅटफॉर्मला 6:10 कमी असताना. आणि मी बोललो बापू ही सकाळची ट्रेन असू देत आणि त्याच माझी बॅग असू देत. मी धावत जाऊन ती गाडी चालू असताना पकडली आणि आतमध्ये शिरलो. आणि बापूंची लीला की माझी बॅग मला आहे त्याच ठिकाणी आहे तशा स्थितीमध्ये दिसली. आणि मी इतकी लोकांनी ओरडलं मला गर्दी असताना मी आतमध्ये शिरलो होतो गाडीमध्ये. मी
जाऊन बॅग घेऊन तसाच उभा राहिलो, कारण बसलेली लोक तशीच होती, आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, आणि मी बापूंना अंबज्ञ अंबज्ञ म्हणून बोलत होतो. बॅग उघडून पाहिल्यानंतर बघितलं तर बॅगेमध्ये माझ्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माझी कागदपत्र ॲज इट इज तशीच होती. माझं टिफिन, माझे आधार कार्ड, माझे बँकचे पासबुक, माझे आयडेंटिटी कार्ड, इतर अनेक वस्तू, माझे इन्कम टॅक्सचे पेपर होते त्याच्यामध्ये, ईच अँड एव्हरी वस्तू, माझे पेन पेन्सिल, जसे काही बॅग आणि माझी ऑफिसचे काही पेपर्स होते, तर ॲज इट इज सगळेच्या सगळे माझे पेपर बापूंनी दिवसभर त्या ट्रेनमध्ये किती प्रवास केला असेल, त्या म्हणजे किती फेऱ्या झाल्या असतील, म्हणजे ती सीएसटी टू पनवेल किंवा सीएसटी टू अंधेरी किंवा बांद्रा गोरेगाव, असे किती दिवसभरात प्रवास झाला असेल, परंतु कोणीही ते बॅगेकडे, म्हणजे बापूंनी त्या बॅगेकडे कोणाकडे लक्ष, कोणाचं लक्षच जाऊन दिलं नाही, आणि कोणी त्या बॅगेला हात लावला नाही दिवसभरात. सकाळी 9:30 मी ट्रेनमध्ये बसलो होतो, साधारण 10 सीएसटीला मी बॅग विसरून गाडीतून उतरलो, आणि संध्याकाळी 6 मला तीच माझी बॅग ॲज इट इज परत मिळते. आणि हे फक्त त्यामध्ये असलेल्या रामनामाच्या वही, बापूंवरील श्रद्धा आणि संस्थेची जी उदी बॅगमध्ये होती, त्याच्यामुळे ते शक्य झाले. हरिओम श्रीराम अंबज्ञ.